कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून पाच राज्यांच्या निवडणुकी दरम्यान अंतिम टप्प्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे। या निमित्ताने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा आखाडा रंगतदार होणार आहे। दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली असून ते शिवसेना राष्ट्रवादी तसेच भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की आमदार चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकास कामे मंजूर झाली होती, दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले आहेत, पण आज त्या सगळ्या कामांचं उद्घाटन आपण करत आहोत। त्यांनी शहरासाठी दिलेलं योगदान हे महत्त्वपूर्ण असून सगळी उद्घाटनं काँग्रेसच्या वतीनं करत आहोत। महाविकास आघाडी म्हणून पोटनिवडणुका झाल्या तिथे आम्ही एकत्रितपणे लढलो। काँग्रेसची जागा असल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुखांशी आता चर्चा करणार असून ते पाठिंबा देतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।